नमस्कार मित्रांनो मी श्री यू डी पाटील सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं स्वागत करीत आहे बी ए भाग दोन सेमेस्टर चार भूगोल पेपर नंबर पाच सागरशास्त्र या विषयाचा पण अभ्यास करीत आहोत सिलेबस ऑफ ओशनोग्राफी म्हणजेच सागर शास्त्राचा अभ्यासक्रम इंट्रोड्यूस फ्रॉम जून टू थाउजंड या अभ्यासक्रमाची ओळख जून दोन हजार एकोणीसपासून करण्यात आलेली आहे या अभ्यासक्रमामध्ये चार मोडिल्स आहेत मॉड्युल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राची ओळख मॉड्युल सेकंड प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन सागराची सागराचे गुणधर्म आणि गतिशीलता ॲप्लायड ओशनोग्राफी सागराची उपयोजिता मॉड्यूल फोर प्रॅक्टिकल थेअरी ओनली प्रात्यक्षिक प्रकरण क्रमांक चारमध्ये अभ्यास आला आहे त्याची फक्त आपल्याला दीर्घोत्तरी माहिती आपल्याला पाहायची आहे किंवा आपण त्याचं फक्त थेरॉटिकल माहिती आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल माहिती आपण पाहणार नाही तर या चार प्रकरणापैकी आपण पहिलं प्रकरण सुरू केलेलं आहे इंट्रोडक्शन ऑफ ओश्नोग्रॉफी म्हणजेच सागरशास्त्राची ओळख मित्रांनो इंट्रोडक्शन ऑफ ओश्नोग्रॉफी मॉड्यूल फर्स्ट यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ ओश्नोग्राफी सागरशास्त्राची व्याख्या नेचर ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राचं स्वरूप स्कोप ऑफ ओश्नोग्रॉफी सागरशास्त्राची व्याप्ती ब्रँचेस ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राच्या शाखा सिग्निफिकन्स ऑफ ओश्नोग्राफी म्हणजेच सागरशास्त्राचं महत्त्व या गोष्टींचा अभ्यास आपण सागरशास्त्राची ओळख म्हणजेच इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत आणि या चॅप्टरला आपण पाठीमागच्या तासाला सुरुवात ही केलेली आहे मित्रांनो यामध्ये आपण भूगोल म्हणजे काय प्राकृतिक भूगोल मानवी भूगोल या भूगोलाच्या मुख्य शाखा आपण अभ्यासल्या भूगोल म्हणजे काय हेही अभ्यासलं भूगोलाचं असणारं जे काही वर्णनात्मक स्वरूपातून प्राप्त झालेली जी काही माहिती आहे त्या माहितीचं प्रथक्करण करता करता प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या दोन शाखांची उत्पत्ती झाली आणि त्यामध्ये पुन्हा प्राकृतिक भूगोलाच्या दोन शाखांची निर्मिती झालेली अजैविक भूलो भूगोल आणि जैविक भूगोल त्याच्यामध्ये अजैविक भूगोलामध्ये मृदा भूगोल भूरूप भूगोल भूगर्भ भूगोल सागरशास्त्र भूगोल हवामान भूगोल अवकाशशास्त्र भूगोल या शाखांची उत्पत्ती झालेली आहे किंवा या शाखांची आपल्याला निर्मिती झालेली आहे असंही आपण म्हणू शकतो आणि प्राकृतिक भूगोलाची दुसरी शाखा आहे जैविक भूगोल त्यामध्ये प्राणी भूगोल वनस्पती भूगोल सूक्ष्म भूगोल या गोष्टींचा मित्रांनो समावेश होतो याशिवाय मानवी भूगोलाच्याही अनेक शाखा आहेत त्यामध्ये प्रमुख चार शाखा आहेत ऐतिहासिक भूगोल सामाजिक भूगोल राजकीय भूगोल आर्थिक भूगोल साधनसंपत्ती भूगोल व्यापार भूगोल पर्यटन भूगोल त्याचबरोबर पण की इतरही काही शाखा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात त्याच्यामध्ये आणखीन काही सैनिकी भूगोल अशा अनेक शाखा आहेत की ज्या शाखांचा इथं आपल्याला नामोल्लेख करता येणार नाही वेळेच्या अभावी आ, या चार्टच्या संदर्भात माहिती देताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय भूगोलशास्त्र संघटनेनं जवळजवळ दीडशेपेक्षा अधिक भूगोलाच्या शाखांना मान्यता दिलेली आहे त्यापैकी काही शाखा आपण इथं स्क्रीनवरती पाहत आहोत अगदी मोजक्या शाखा किंवा ह्या शाखांची उत्पत्ती कशी झाली मानवी भूगोल वेगळा कसा झाला या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण सुरुवातीला केला आणि त्यामध्ये आपण पाहतोय की सागरशास्त्र ही प्राकृतिक भूगोलातील अजैविक भूगोलाची उपशाखा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण इथंपर्यंतचा अभ्यास पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिला होता आणि सागरशास्त्राची जी काही पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीचा अभ्यास आपण करीत होतो आणि यामध्ये आपण मित्रांनो पाहिलं की सागराविषयी थोडेसे अशा टायटलखाली आपण थोडीशी माहिती पाहिली आणि मित्रांनो आपल्याला पुढच्या काही मुद्द्यांच्याकडं ओळायचं आहे सागराविषयी थोडेसे यामध्ये आपण पाहिलं की पृथ्वीचा जो एकूण भूभाग आहे त्या एकूण भूभागाच्या तीन चतुर्थांश भूभागावरती आपल्याला पाणी आहे आणि राहिलेल्या भूभागावरती आपल्याला काय जमीन आहे आणि याचं जे काही क्षेत्रफळ आहे हे किती क्षेत्रफळ आहे हेही आपण पाहिलं आणि एकूण जी काही टक्केवारी आहे त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की सर्वसाधारणपणे एकाहत्तर टक्के भूभाग हा पाण्यानं व्यापलेला आहे तर एकोणतीस टक्के भूभाग हा जमिनीनं व्यापलेला आहे असं ढोबळ मनानं आपण निष्कर्ष काढला आणि याशिवाय आपण हेही पाहिलं की पृथ्वीवरती जी काही जलसागर आहे तो जलसागर आपल्याला चार प्रमुख मोठ्या भागात किंवा महासागरात विभागलेला आहे याही गोष्टी आपण पाहिल्या त्याच्यामध्ये पॅसिफिक महासागर अॅटलांटिक महासागर हिंदी महासागर आर्किटिक महासागर अशा चार महासागरांची नावं किंवा आपण परिचित करून घेतली या या सर्व गोष्टी आपण सागराविषयी थोडेसे यामध्ये आपण पाहिले आणि या गोष्टींचा समावेश विशेषतः सागरशास्त्रामध्ये किंवा सागरशास्त्र या शाखेत होतो या गोष्टींची माहिती आपण सागराविषयी थोडेसे या मुद्द्यामध्ये अंतर्गत आपण पाहिली आज आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे तो आपल्याला पाहायचा आहे त्याच्यामध्ये सागर जलाची उत्पत्ती ओरिजिन ऑफ ओशन वॉटर्स मित्रांनो पृथ्वीची उत्पत्ती असू दे किंवा खंडांची उत्पत्ती असू दे किंवा आपण पाहतो की महासागरांची उत्पत्ती असू दे या संदर्भात आपण अनेक तज्ज्ञांचे अनेक सिद्धांत आहेत आणि त्या सिद्धांतामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्यासमोर नेहमी येत असते हे आपण बी ए भाग एकमध्ये सुद्धा मी तुम्हाला प्राकृतिक भूगोल शिकवताना सांगितलेलं होतं किंवा त्या ठिकाणी आपण पृथ्वीची उत्पत्ती वगैरे या गोष्टी पाहत होतो किंवा सूर्यकुलाची उत्पत्ती याविषयी पाहत होतो तेव्हा या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत या संदर्भात अनेक लोकांच्या वेगवेगळे असे सिद्धांत समोर आपल्या येत आहेत आणि त्या सिद्धांतांना आपण काय करतो आहे ग्रहीत धरतो आहे की हे बरोबर आहेत आणि ग्रहीत धरून आपण पुढं वाटचाल करतोय परंतु दुसरे सिद्धांत वाचल्यानंतर पहिल्या सिद्धांताला छेद जातो आहे तेव्हा आपल्या सर्वसामान्य अभ्यासकांचा गोंधळही उडतोय या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि यामध्ये तज्ज्ञांचं खूप तज्ज्ञांच्यामध्ये सुद्धा खूप अशी मतभिन्नता आहे हेही आपण पाहिलं होतं या संदर्भात मी तुम्हाला न्यूटन नावाच्या जे काही शास्त्रज्ञांची माहितीसुद्धा सांगितलेली होती आणि त्याचं मत होतं शास्त्रज्ञ जो न्यूटन शास्त्रज्ञ आहे की या असणाऱ्या विश्वाची किंवा सूर्यकुलाची किंवा पृथ्वीची आणि पृथ्वीवरती असणारी खंड आणि जी काही महासागर आहे या सर्वांची जी काही निर्मिती किंवा उत्पत्ती आहे याच्या पाठीमागं निर्माता आहे असं न्यूटन या शास्त्रज्ञाचं मत आहे तज्ज्ञाचं मत आहे आणि तो तशा प्रकारचं आपलं मत आपल्या शास्त्रज्ञांच्या मध्ये मांडत असतो आणि तो म्हणतो की हा जो काही निर्माता आहे हे सर्व निर्माण करणार आहे त्याला शास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ मंडळी निसर्ग असं म्हणतात आणि जे काही सर्वसामान्य लोक आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः परमेश्वराला मांडणारे लोक आहेत ते म्हणतात की या निर्मात्या या निर्मितीच्या पाठीमागं कोण आहे परमेश्वर आहे या संपूर्ण विश्वाच्या निर्मितीच्या पाठीमागं अशा प्रकारचं मत न्यूटन यांनी महोदयाने मांडलेलं होतं आणि तेव्हा अनेक तज्ज्ञ म्हणायचे नाही 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 की अशा प्रकारेचं नाही परमेश्वर वगैरे काही नाही आणि ही जी काही उत्पत्ती झालेली आहे त्या अनेक सिद्धांत सांगतात या सिद्धांतामुळं पैकीच काहीतरी निश्चितपणे घडलेलं आहे आणि त्यानुसारच काय झालेले उत्पत्ती झालेली आहे तेव्हा बिग बँग थेरी एक सांगते की या विश्वाची किंवा सूर्यकुलाची निर्मिती कशी झाली असेल या संदर्भात सांगताना बिग बँग नावाचा हा तज्ज्ञ सांगतो की काय झालेलं आहे की एक म्हणे निर्वात असणाऱ्या या पोकळीमध्ये म्हणजेच अवकाशामध्ये एक ढग आला आणि त्या ढगात असं म्हणूया की दोन ढग आले आणि ते दोन ढग एकत्रित एक आले आणि त्यांचा स्फोट झाला आणि त्या स्फोटातून हा असणारा जो काही सूर्य तयार झाला आणि या सूर्याच्या सभोवताली अनेक असणारे जे काही उपग्रह आहेत ते उपग्रह तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी विषयी मग त्यांनी सांगितलेला आहे की हा जो काही सूर्य होता हा सुरुवातीला स्फोट झाल्यानंतर अत्यंत तप्त असा काय होता की होता आणि तप्त आणि सतत वेगानं फिरणारा असा एक वायूचा असा ढगच होता असं म्हणा तप्त असा आणि तो फिरता 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 त्याच्यातलं जे काही मॅटर किंवा त्याच्यातला जो भाग आहे तो बाहेर फेकला गेला आणि काही भाग तो आतमध्ये स्थिर थंड झाला तो म्हणजे स्थिर झाला तो म्हणजे सूर्य स्थिर थंड म्हणण्यापेक्षा स्थिर झाला तो म्हणजे सूर्य आणि बाहेरचे जे आहे बाहेर फेकले गेलेले आहेत ते स्थिर झाले आणि त्यांना घन आकार प्राप्त आला आणि ते बाहेरून थंड झाले त्याचे तयार झाले म्हणे ग्रह अशा प्रकारचे ही उत्पत्ती झाली त्यापैकीच एक ग्रह म्हणजे पृथ्वी आणि या पृथ्वी सुद्धा मग सागरजलाची उत्पत्ती कशी झाली तर आपण मूळ विषय आपला अगोदर संपूया तर मग अशी उत्पत्ती बिग बँग नावाच्या तज्ज्ञ लोकांनी किंवा तज सायंटिस्टनं सांगितली अशी उत्पत्ती जेव्हा त्यानं सांगितली तेव्हा त्याला असं पाहायला मिळालं की या उत्पत्ती संदर्भात मग न्यूटननं आपल्या मोठ्या असणाऱ्या हॉलमध्ये एका पार्टीला सर्व सायंटिस्टनं बोलव त्यांच्या मित्रमंडळीनं बोलवलं आणि तेव्हा तिथं त्यांनी काय केलं की एक सुंदर अशी सूर्यकुलाची प्रतिकृती तयार केली आणि या प्रतिकृतीमध्ये त्यांनी मुख्य सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे इतर ग्रह अशा प्रकारची त्या ठिकाणी मित्र मित्रांनो रचना अत्यंत सुंदर रचना तयार केली आणि ही जी काही रचना आहे या रचनेमध्ये खूप असं नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे जसं मोठं सूर्यकुल प्रत्यक्ष काय करतंय कार्यत असतं किंवा फिरतंय तसंच या ठिकाणी छोटं सूर्यकुल जे काही न्यूटननं तयार केलं होतं ते सुद्धा त्याची प्रतिकृती होती तशा प्रकारची सुंदर असं फिरणारं असं एक सु सूर्यकुलाची प्रतिकृती तयार केली होती आणि मित्रांनो सगळे सायंटिस्ट जेव्हा त्या हॉलमध्ये एकत्रित होत होत होते आणि त्या प्रतिकृतीभोवती किंवा त्या टेबलच्या भोवती एकत्रित येत होते तेव्हा कुतूह कुतूहल खूप होतं जिज्ञासा खूप होती किती सुंदर आहे कोणी बनवलं असेल काय बनवलं असेल आणि त्यांना पाणी वगैरे देण्यासाठी किंवा त्यांचं आगत स्वागत करण्यासाठी जे काही नोकरचाकर लोक होते त्यांना ते विचारत होते तेव्हा सर्व नोकरचाकर याविषयी आम्हाला काही माहिती नाही आहे असं सरळ सांगायचे आणि मग थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी न्यूटन महोदयांचा प्रवेश झाला आणि मग सगळे ते सुद्धा त्या टेबल सोबत आले आणि तिथं उभा राहिले आणि तेव्हा त्यांनी जिज्ञासे पोटी अनेक तज्ज्ञांनी प्रश्न केला की हे कुणी तयार केलं आहे कसं तयार केलं आहे काय तयार केलं आहे अशा प्रकारची जेव्हा उत्सुकता त्यांनी व्यक्त केली तेव्हा न्यूटन महोदयांनी सांगितलं की मी या असणाऱ्या माझ्या हॉलमध्ये हा हॉल म्हणजे माझी प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेमध्ये मी काय आहे की म्हणे प्रयोग करत होतो आणि प्रयोग करत असताना एक स्फोट झाला आणि मित्रांनो त्या स्फोटातून ही असणारी जी काही छोटीशी सूर्यकुलाची प्रतिकृती तयार झाली अशा प्रकारची माहिती न्यूटन महोदयांनी सर्व तज्ज्ञांना दिली आणि मित्रांनो त्यावेळेस विशेष महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे यावरती कोणाचाही विश्वास बसला नाही हे कसं काय शक्य आहे हे कसं काय शक्य आहे असे ते म्हणू लागले आपोआप काहीच तयार होत नाहीये असंही ते आपोप म्हणू लागले तेव्हा न्यूटन महोदय म्हणाले मित्रांनो मला हेच सांगायचं होतं की आपोआप काहीही तयार होत नसतं प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग एक निर्माता असतो आणि या निसर्गामध्ये जे काही तुम्हाला सूर्य दिसतोय किंवा सूर्यकुल दिसतोय किंवा अनेक तारे दिसत आहेत अनेक ग्रह दिसत आहेत या सर्वांच्या पाठीमाग निर्माता आहे त्याला आपण निसर्ग असं म्हणतो आणि सर्वसामान्य जन परमेश्वर असं म्हणतात असं त्या ठिकाणी जेव्हा न्यूटन महोदयाने पुन्हा एकदा काय केलं सांगितलं तेव्हा हे सर्व सायंटिस्ट लोक अंतर्मुख होऊन विचारात पडले आणि गप्प बसले आणि आपापसात खुजबुजू लागले आणि मग पुढं मग न्यूटन म्हणाले की जर तुम्ही हे मान्य करणार नसाल तर मग हे तुम्हाला मान्य करावं लागेल की मोठ्या स्फोटातून मोठा सूर्यकुल तयार झालं आणि या छोट्या स्फोटातून हे छोटं सूर्यकुल तयार झालं असं तुम्हाला मान्य करावं लागेल आणि मग सर्व सायंटिस्ट लोक काय झाले की अंतर्मुख होऊन यावरती विचार करू लागले तर आपण आपल्या गोष्टीकडं ओळणार आहोत की सागर जलाची उत्पत्ती तर अशाच प्रकारे ह्या पृथ्वीची उत्पत्ती झाली आता कशी झाली हे बिग बँगच्या थेअरीनुसार मी सांगितलं हे आपण थोडंसं काही क्षणासाठी आपण ग्रैत धरूया ॲक्च्युली यावरती सुद्धा एक वाक्यता नाही हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की दुसरी सिद्धांत किंवा दुसरी थेअरी आपण अभ्यासताना दुसऱ्या प्रकारची मतं उत्पत्तीच्या संदर्भात येत आहेत परंतु इथे एक अभ्यासाचा भाग म्हणून आपण काही अल्प काळासाठी या बिग बँगच्या थेअरीकडं असं घेत धरूया की ही खरी आहे आणि मग एक पृथ्वीची उत्पत्ती झाली आणि मग दुसऱ्या एका तज्ज्ञानं अशा प्रकारची काय केलेलं आहे की एक सिद्धांत मांडलेला आहे तो सिद्धांत काय आहे त्याला वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत असं म्हणतात त्या सिद्धांतानुसार मित्रांनो काय झालं म्हणे की या अखंड असणारी जी काही पृथ्वी होती या पृथ्वीला मधून असा आडवा तडा गेला आणि मग त्याचे दोन खंड झाले एक उत्तर गोल आणि दुसरा दक्षिण गोल असा दोन खंडात ही पृथ्वी विभागली गेली सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये मधल्या भागामध्ये जो काही खळगा होता त्याच्यामध्ये पाणी साचलं आणि सागर जल त्या ठिकाणी सागर जलाची किंवा सागराची उत्पत्ती झाली सुरुवातीला एकच काय होता म्हणे सागर होता आणि नंतर मग अनेक तडे जाऊन या सागरांच्या पाण्याची विभागणी होत गेली आणि अनेक सागर त्या ठिकाणी महासागर महासागर तयार झाले महा आणि ते चार महासागर त्याच्यामध्ये पॅसिफिक अटलांटिक हिंदी आणि आर्किटिक महासागर अशा प्रकारची आपल्याला सागरांची उत्पत्ती झाली परंतु या सागराच्या उत्पत्तीच्या अगोदर ही सागर जलाची उत्पत्ती कशी झाली असाही प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो की जेव्हा ह्या बिग बँगच्या थेरीनुसार की हे सूर्यकुलाचं जे काही मॅटर आहे की सूर्यकुलाचा जो काही स्फोट झाला दोन ढग एकत्रित येऊन त्या स्फोटातून प्रचंड अशी उष्णता बाहेर पडली आणि त्या उष्णतेमधून सूर्य आणि ही का असणारी जी काही पृथ्वी ही तयार झाली तेव्हा या थंड होण्याच्या प्रक्रियेमध्ये हे जे काही ग्रह आहेत हे थंड होण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणे पाणी बाहेर पडलं आणि मग त्या पाणी पाणी बाहेर पडलं म्हणण्यापेक्षा पाण्याची वाफ बाहेर पडली आणि या वाफेचे ढग झाले या वाफेचे काय झाले ढग झाले आणि या ढगांच्यापासून पुन्हा पाऊस पडला आणि पावसापासून या सागर जलाची चा उत्पत्ती झाली अशा प्रकारचं एक मत मी वेगनरचंही तुम्हाला नाव सांगितलं बिग बँगचंही नाव सांगितलं आणखीन काही सागरजलाच्या उत्पत्तीविषयी काही तज्ज्ञांचं काय बेग कि मत आहे ही वेगवेगळी मतं तुम्हाला या ठिकाणी मी सांगेन त्यापैकी आणखीन एक मत शेवटचं सांगतो आणि मग आपण थांबूया किंवा पुढच्या मुद्द्याकडं आपण ओळूया कारण ह्या जी काही मतभिन्नता ही पुष्कळ या संदर्भात असल्यामुळं आपण यावरती अधिक वेळ वाया घालवणार नाही ना तर मित्रांनो कुएनेन या तज्ज्ञानं पाणी किती आहे हे सांगितलेलं आहे सागर जलाचं पाणी किती आहे हे एकोणीसशे पन्नासमध्ये अंदाजे सांगितलेलं आहे समुद्र व महासागरात तेराशे सत्तर गुणिले दहाचा सहावा घात दहाचा सहावा घात म्हणजे दहा गुणिले दहा असं सहा वेळा करायचं आहे आणि तेव्हा तो, तो मित्रांनो अंक जो होतो तो होतो एक कोटी होतो म्हणजेच तेराशे सत्तर गुणिले एक कोटी मग तेराशे सत्तर गुणिले एक कोटी म्हणजे काय अंक होतो असेल तर त्याचा अंक वाचताना आपल्याला असा वाचावा लागेल की एकशे सदतीस अब्ज एक कोटी एकशे सदतीस अब्ज एक कोटी असा तो अंक तयार होतो आणि खूप मोठा अंक तयार होतो इतके घन किलोमीटर लक्षात घ्या इतके घन किलोमीटर एकोणीसशे पन्नासमध्ये सागरामध्ये किती पाणी असावं हो, याविषयी आपल्याला क्वेन या तज्ञानं सांगितलेलं आहे किंवा शास्त्रज्ञानं हा अंदाज व्यक्त केलेला आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे तर काही शास्त्रज्ञांच्या मते आता मी सांगितल्याप्रमाणे पृथ्वी सुरुवातीला वायुरूप होती म्हणजे जी काही स्फोट झाला तेव्हा ही जी काही प्रचंड उष्णता होती त्या उष्णतेमधून ही पृथ्वी सुरुवातीला वायुरूप होती आणि ती स्वतःभोवती फिरत असताना तिला वायुरूप नंतर द्रवरूप प्राप्त झालं मित्रांनो आणि नंतर घनरूप प्राप्त झालं दरम्यान पृथ्वीवरती प्रचंड खळगे निर्माण होऊन पाणी त्यात साठले आता वेगनरची थेरी तर मी तुम्हाला सांगितलं वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत सांगितला याशिवाय काही तज्ज्ञांच्या मते कसं हे पाण्याची निर्मिती झाली हे या ठिकाणी सांगितले किंवा सागराची निर्मिती झाली हे या ठिकाणी सांगितले की सुरुवातीला जे काही वायुरूप असणारं जी काही ही पृथ्वी आहे ही पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना वायुरूपानंतर त्याला द्रव रूप प्राप्त झालं आणि नंतर पृथ्वीला घनरूप प्राप्त झालं दरम्यान पृथ्वीवरती प्रचंड खळगे निर्माण होऊन त्यात पाणी साठले तेच म्हणजे समुद्र किंवा महासागर असं या ठिकाणी सांगितलंय तर काही शास्त्रज्ञांच्या मते पुढे आणखीन तर काही शास्त्रज्ञांच्या मते की आ, सागरातील पाण्याचा स्रोत हा अग्निजन्य खडकात आहे असं की ज्यात पाणी शिरले असावे किंवा पाणी साचले त्यावरती पाणी साचलेले असावे अशा प्रकारे खळग्यात प्रथम जे पाणी साठले म्हणजे की सुरुवातीला जी काही पृथ्वी काय होती वायुरूप होती नंतर ती द्रवरूप झाली नंतर ती घनरूप झाली दन दरम्यान जे काही पाणी तयार झालं ते अग्निजन्य खडकात पाणी तयार झालं किंवा ज्यात पाणी शिरलेलं होतं ते ते पाणी पुन्हा त्यातून पाणी बाहेर पडून त्या खळग्यामध्ये ते साचलं गेलं अस हे जे काही सुरुवातीला पाणी प्राप्त झालं खळग्यात प्रथम जे पाणी साठलं त्या पाण्याला मित्रांनो युवा जल असं म्हणतात आणि सागरात हे युवा जल आजही मित्रांनो दरवर्षी शून्य पॉईंट एक घन किलोमीटरपेक्षा जास्त किंवा कमी गतीनं समाविष्ट होत आहे आता जास्त किंवा कमी माजे हे माझे शब्द नाही आहेत हे तुमच्या सागर जलाच्या उत्पत्तीच्या माहितीतले शब्द आहेत म्हणजे या संदर्भात सुद्धा एक वाक्यता नाही आहे किती घन किलोमीटर पाणी उपलब्ध होतं हे या ठिकाणी या संदर्भात सुद्धा आपल्याला एक वाक वाक्यता नाही आहे पहा की कमी जास्त पाणी या ठिकाणी निर्माण होत असावं सध्या सुरू असलेल्या ज्वालामुखीच्या क्रियेवर हा अंदाज आहे म्हणजे सध्याची जी काही ज्वाल ज्वालामुखीची प्रक्रिया आहे या प्रक्रियेवरून हा अंदाज सायंटिस्ट लोक लावत असतात पा या ज्वालामुखीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला काय होतं की मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला तप्त तप असणारे वायुरूप नंतर ते द्रवरूप नंतर त्याला काय प्राप्त झालं पृथ्वीला घनरूप प्राप्त झालं आणि घनरूप जरी प्राप्त झालं असलं तरी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता आहे आणि या उष्णतेमुळं लक्षात घ्या आणि या उष्णतेमुळं काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी ती उष्णता बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा तिला बाहेर पडता येत नाही आहे तेव्हा पृथ्वीच्या भूकवचाला हादरे बसतात त्याला आपण भूकंप म्हणतो आणि बाहेर पडण्यामध्ये जेव्हा त्याला यश येतं तेव्हा त्याला आपण ज्वालामुखी असं म्हणतो आणि या प्रक्रियेमध्ये जे काही पाणी बाहेर पडतं ते पाणी जास्तीत जास्त पाच टक्केपेक्षा जास्त पाणी अशा प्रकारे सागरामध्ये सोडलं जातं असं या ठिकाणी माहिती आहे पाया सागर जलाच्या उत्पत्ती संदर्भात म्हणजे आपण अशा प्रकारे सागर जलाची उत्पत्ती झालेली आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो का यानंतर पहा केब्रियन कालखंडाच्या सुरुवातीस म्हणजेच सहाशे दशलक्ष वर्षापूर्वी सागरात तेराशे दशलक्ष घन किलोमीटरपेक्षा जास्त पाणी असावे असं म्हटलेलं आहे आणि हा केम केम्ब्रियन कालखंड सुरू झाल्यापासून सागरात पुन्हा पाणी वाढत जाऊन हे पाणी मित्रांनो साठ गुणीले दहाचा सहावा घात घन किलोमीटर पाणी वाढले असले पाहिजे अशा प्रकारची पाण्याच्या उत्पत्ती संदर्भात या ठिकाणी मित्रांनो ही माहिती आपल्याला सांगता येते पहा आणि याचं सी गोळा केली तर आपल्याला कुएननं जे सुरुवातीला सांगितलं होतं तेराशे सत्तर गुणिले दहाचा सहावा घात म्हणजे एक कोटी होतं तेराशे सत्तर गुणिले एक कोटी आणि हा अंक होतो एकशे सत्तर सॉरी एकशे सदतीस म्हणजे तेराशे सत्तर गुणिले दहाचा सहावा घात दहाचा सहावा घात म्हणजेच एक वरती सात शून्य येतात दहा गुणिले दहा गुणिले दहा गुणिले असं सहा वेळा करायचं आहे म्हणजेच त्या त्यामध्ये त्या, त्या मित्रांनो त्या एक वरती सात शून्य येतात मग ते होतं एक कोटी म्हणजे तेराशे सत्तर गुणिले एक कोटी असा तो अंक तयार होतो तो अंक वाचताना कसा वाचावा लागेल मग आपल्याला एकशे सदतीस अब्ज एक कोटी असा वाचावं लागेल घन किलोमीटर इतकं जे कुएननं सांगितलेलं आहे ते आ, या ठिकाणी शेवटच्या मुद्द्यामध्ये आपल्याला केब्रियन कालखंडाच्या सुरुवातीला आणि कालांतरानं इतक्या प्रकारचं पाणी उपलब्ध झालं असावं अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे जी काही सागर सागर जलाची जी काही उत्पत्ती आहे या उत्पत्तीविषयी माहिती सांगितली जाते आणि मग मित्रांनो त्याच्यानंतरची जी काही सागर जल आहे हे पुन्हा मग याच्यापासून आता आपण उत् एखाद्याला प्रश्न विचारला की सागर जलाची उत्पत्ती कशी झाली तर तो म्हणेल पावसापासून झाले मग मग पाऊस कसा पडतो तर तो म्हणेल पाऊस पडण्या पाऊस ढगापासून पडतो मग ढग कसे तयार झाले तर ढग म्हणे वाफेपासून तयार झाले वाफ कशी तयार झाली मग पाण्यापासून तयार झाली म्हणजेच काय की सागर म्हणजे जलाची उत्पत्ती कशी झाली पाण्यापासून झाली का पावसापासून झाली म्हणजे पुन्हा हा प्रश्न येणार म्हणजे काही प्रश्न विचारतात ना अंड आधी का कोंबडी आधी असा हा प्रश्न पुन्हा आपल्याला सतावत राहतो मग त्या ठिकाणी जलचक्राच्या आपण जी काही उत्पत्ती आहे या उत्पत्तीच्या आधारे हे पाणी कसं सागरापासून भूमीवरती आणि भूमीपासून सागरामध्ये हे जात राहतं अशा प्रकारे उत्पत्ती म्हणजे तुम्ही माहिती सांगता परंतु या ठिकाणी अपेक्षित आहे की अगदी सुरुवातीला इथं आपल्या म सिलेबसमध्ये किंवा या मुद्द्यामध्येच म्हटलेलं आहे की ओरिजिन ऑफ द ओशियन वॉटर म्हणजे ह्या सागर जलाची उत्पत्ती कशी झाली म्हणजे प्र अगदी सुरुवातीला उत्पत्ती कशी झाली हे या ठिकाणी अप आप, अपेक्षित आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि त्यासाठी आपण मित्रांनो पाहिलं या ठिकाणी की कशा प्रकारचे या पृथ्वीच्या किंवा सूर्यकुलाच्या उत्पत्ती संदर्भात कसे मतभेद आहेत मतभिन्नता आहेत मग पृथ्वीची उत्पत्ती कशीच झाली किंवा पुन्हा वेगनोरचा भूखंड वहन वहनाचा सिद्धांत त्यानुसार खंड खंडांचं विभाजन आणि मग त्या दरम्यान जे काही खोलगट भाग होता त्यामध्ये काय झाली सागराची उत्पत्ती झाली आणि सुरुवातीला पाणी जे काय आलं ते युवा ज्वल असं त्याला म्हणतात ते, ते अग्निजन्य खडकामध्ये साचलं किंवा त्यावरती साचलं गेलं आणि अशा प्रकारचं युवाजल आज सुद्धा प्रत्येक वर्षी शून्य पॉईंट एक घन किलोमीटर इतकं तयार होतं आणि याला म्हणे जे काही सायंटिस्ट लोक पुरावा देतात तो काय देतात की आपल्याला ज्वालामुखीच्या प्रक्रियेतून अशा प्रकारचं पाणी सागरामध्ये सोडलं जातं या सर्व गोष्टी ज्याला युवा जल असं म्हटलेलं आहे त्याला सागर जलाच्या उत्पत्ती असं आपण इथं व्यवस्थितरित्या या मुद्द्याची आपण चर्चा केलेली आहे तेव्हा आपण मित्रांनो आपण ही वेगवेगळे ग्रंथ वाचायला पाहिजेत आणि वेगवेगळ्या अधिक अधिकाधिक माहिती आपण ग्रहण करायला पाहिजे कारण या ठिकाणी सर्व गोष्टी किंवा सर्व ग्रंथतून आपल्याला मी अर्थात जास्त जास्तीत जास्त संदर्भग्रंथांचा वापर करून तुम्हाला माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतोयच परंतु तुम्हीही अधिकाधिक संदर्भग्रंथ हाताळा आणि या संदर्भातली आपण माहिती प्राप्त करा आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घाला अशी अपेक्षा या ठिकाणी मी करतो आणि या ठिकाणी आपली वेळ झालेली आहे आपण मित्रांनो या ठिकाणी थांबणार आहोत धन्यवाद